एका काळाभोर मुशीला पांढरा शुभ्र रेडकू झाल्याची दुर्मिळ घटना घडली आहे. पाहूया सविस्तर या बातमीमध्ये. काळाभोर मुशीला नेहमी काळेच रेडकू होत असते, मात्र येरवळे जुने गाव ठाण्यातील नितीन मोहिते यांच्या काळाभोर मुशीला नुकतेच दुधासारखे पांढरे शुभ्र रेडकू झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलेला आहे. हे रेडकू पूर्णपणे पांढरे शुभ्र असून ते गायीच्या वासरासारखे दिसत आहे. ही एक दुर्मिळ बाब आहे. अपवादात्मक अशा प्रकारची घटना घडू शकते. विशेष म्हणजे हे रेडकू अगदी पांढरे शुभ्र असून चांगले ठणठणीत आहे. काळाभोर मुशीला पांढरे शुभ्र रेडकू झाल्यामुळे नितीन मोहिते व त्यांच्या कुटुंबियांना अचंब वाटला. मशीला चुकून गायीचे इंजेक्शन दिले गेले असल्यास असा दुर्मिळ प्रकार घडू शकतो असे डॉक्टरांचे मत आहे. या पांढऱ्या शुभ्र रेडकाला पाहण्यासाठी येरवळेसह परिसरातील ग्रामस्थांनी गर्दी केलेली होती.